महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता। सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अद्याप सुनावणीचा समावेश नाही, घटनापीठाचीही निर्मिती नाही। मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचार प्रकरणी कॅगकडून विशेष ऑडिट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ठाकरे सेनेवर भाजपचा थेट निशाणा। मुंबई महानगरपालिकेच्या 29,000 सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात घोषणा। राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच, 7 महिन्यात 810 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या। अमरावती जिल्ह्यात 175 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, 27 ऑगस्टपासून अवजड वाहनांना नो एंट्री, हायवेवर फिरती पथकही तैनात करणार। मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, नाहीतर स्कूल बस बंद करू, स्कूल बस असोसिएशनचा इशारा। नव्यानं सुरू केलेल्या 10 AC लोकल रद्द, प्रवाशांच्या आंदोलनानंतर मध्य रेल्वे झुकली। आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत बनू शकतात काँग्रेसचे अध्यक्ष, सोनिया गांधींनी परदेशात उपचारासाठी जाण्यापूर्वी निर्देश दिल्याची माहिती। नमस्कार, सुप्रभात, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही